युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने 20 मार्च 2023 रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. राज्यभरातून 20 ते 25 हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्र सिंह व प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रशांत ओगले, महिला उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाट आदी उपस्थित होते. मितेंद्र सिंह म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन स्वराज्याची चेतना वेगळ्या स्वरूपात प्रत्येक युवकाच्या मनात जागवणे हे युवक काँग्रेसचे ध्येय आहे. युवक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या या लढाईत राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून तरुण सहभागी होणार असून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत. कुणाल राऊत म्हणाले, राज्य सरकारचे युवकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. महाभरती, MPSC यासोबतच विद्यार्थी आणि युवकांबद्दल राज्य सरकार चुकीची धोरणे राबवत आहे. महाराष्ट्रातील अनेक बडे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत, परिणामी बेरोजगारी वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोनलक्ष्मी घाग म्हणाल्या, राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री नाही, त्यामुळे महिलांचे प्रतिबिंब बजेटमध्ये दिसत नाही. या आंदोलनासाठी प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी विविध जिल्ह्यांमध्ये जनजागृतीसाठी फिरणार आहेत. युवक काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही केंद्र शासनाच्या धोरणे, महाराष्ट्र सरकारचा नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प याबद्दल टीका केली. शिवराज मोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. पहिली बात की जो बजेट आया वो बजेट क्या है, ये राम जी की बात करते हैं, ये अयोध्या की बात करते हैं. बजट का मतलब होता है जनता को लाभ देना. जो लोग राम की नाम की बात करते हैं, अयोध्या की बात करते हैं, उस अयोध्या में निषाद राज बजट लाते थे और वो बजट निषाद राज जनता के हित के लिए करते थे, ना कि जनता से टैक्स वसूलते थे, वो जनता को देते थे. तो पहला सवाल मैं चाहता हूँ ये मीडिया ये दिखाए कि ये वो बजट है जहां जनता से लिया जाता है, ना कि जनता को दिया जाता है. तो ये पहली चीज, इनकी कथनी और इनकी करनी दोनों में जमीन आसमान का अंतर है. भाजपा कहती कुछ और है, करती कुछ और है. हमारा उद्देश्य है कि छत्रपति शिवाजी महाराज ने एक स्वराज यात्रा निकाली थी, तो उसी तरीके से इस यूथ कांग्रेस का एक भाव है कि उस स्वराज का अलग जगाना है, उस स्वराज का अलग एक एक नौजवान, एक एक किसानों के घर तक पहुंचाना है कि 20 तारीख को यूथ कांग्रेस किसानों के हक की लड़ाई, नौजवानों के हक की लड़ाई, और वो सारे सवाल पूछने जा रही है विधान परिषद मुंबई का घेराव करने, जहां पर वो ये पूछेगी कि आपने इस बजट में किसानों को क्या दिया, आपने युवाओं के रोजगार के लिए क्या किया. हमारे भाई शिवराज मोरे ने लड़ाई लड़ी स्टूडेंट की, आपको याद होगा. ये बार बार स्टूडेंट की लड़ाई लड़नी पड़ेगी. जब स्टूडेंट ने कह दिया कि उसे 3 साल बाद उस सिलेबस को लेके आना, फिर भी आप जबरदस्ती कर रहे हो. तो कुणाल राउत जी के नेतृत्व में, स्टेट प्रेसिडेंट के नेतृत्व में हम लोग ये लड़ाई लड़ने जा रहे हैं, जहां पर पूरे महाराष्ट्र की 59 डिस्ट्रिक्ट एंड 252 असेंबली से युवा हुंकार भरेगा और मुंबई पहुंचेगा महंगाई के खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ और अडानी के बढ़ते हुए इस अत्याचार के खिलाफ, जहां पर हर एक मध्यम परिवार पीड़ित है, भला वो सोचे या ना समझे. पर याद रखिएगा, जो अडानी कर रहे हैं और जो मोदी जी और अमित शाह जी कर रहे हैं, वो कहीं ना कहीं इस भारत के नौजवानों को प्राइवेट लिमिटेड में फंसा रहे हैं. अगर हम लोग प्राइवेट लिमिटेड में फंस के रह गए और सरकारी नौकरियां खत्म हो गईं, तो याद रखिएगा इस देश के नौजवान का कोई भविष्य नहीं रह जाएगा. और वो सभी मुद्दों के साथ हम लोग 20 तारीख को, जिसमें हमारे राष्ट्रीय अध्यक्ष BV श्रीनिवास जी और हमारे इंचार्ज कृष्णा जी और आपके महाराष्ट्र के सभी बड़े नेतागण उसका समर्थन के लिए हमारे साथ मुंबई में कंधे से कंधा लगाकर इस लड़ाई को लड़ने के लिए तैयार हैं. 2014 पासून इथे BJP सरकार झाली, दोन वर्ष आमची पण होती, परंतु आम्ही त्यावेळेस काही कंपनीज आणले पण होते. परंतु मी नागपूरचा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहे, मी 2014 पासून बघतो
एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी घेऊन आणला, इतके मोठे मंत्री मुख्यमंत्री झाले, एक मोठा प्रोजेक्ट ना घेऊन आणले ज्याच्यानी युवकांना रोजगार भेटणार, असा कोणता पण धोरण नाही त्यांनी तयार केला ज्याच्यानी युवकांना काही भेटणार. मी एक गोष्ट सांगू शकतो की छत्तीसगड म्हणे ते रोजगार नाही उपलब्ध करून देऊ शकले, तर आमचे शिक्षित बेरोजगार शिक्षित युवकांना छत्तीसगड म्हणे 2500 ते बेरोजगारी भत्ता देत आहे. आमची सरकार काय करत आहे, काय असे युवकांसाठी काय असं नवीन केलं आहे, हे मी तुमच्या माध्यमातून ह्या सरकारला सांगायची इच्छा आहे माझी. अजून आज ज्या प्रकारनी ही सरकार युवकांना बढू नाही देत आहे, यांना सामोर नाही येऊ देत आहे, आम्ही त्याच्या विरोधात येणाऱ्या 20 तारखेला विधानसभा घेरावा करणार.